पहिली गोष्ट म्हणजे खूप मुलं चुकी करतात की जिम मधनं निघाल्यानंतर अर्धा एक तासाने घरी जातात, त्यानंतर वे प्रोटीन किंवा काय असेल ते खातात. तर ही सर्वात मोठी तुमची चूक आहे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. चला मग तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फिट युअर सेल्फ. लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की प्री वर्कआउट तुम्हाला काय घ्यायचं आहे जर तुम्ही जिमला जाता आणि तुमची चांगली जर बॉडी बनवायचा असं तुमचा गोल असेल तर. आज मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पोस्ट वर्कआउट म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि किती टाइमात खाल्लं पाहिजे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जो आहे तुम्हाला तो एकदम चांगला मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे खूप मुलं चुकी करतात की जिम मधनं निघाल्यानंतर अर्धा एक तासाने घरी जातात, त्यानंतर वे प्रोटीन किंवा काय असेल ते खातात. तर ही सर्वात मोठी तुमची चूक आहे. जेव्हा पण जर तुम्ही पावडर फॉर्म मध्ये जर वे प्रोटीन घेतला असेल तुम्ही, तर तुम्ही जिम झाल्यानंतर 20 मिनिटाच्या आत तुम्हाला वे प्रोटीन घ्यायचं असतं. का, त्यामागचं कारण सांगतो. तुमचं ब्लड सर्क्युलेशन एकदम फास्ट असतो आणि तुम्ही जर 20 मिनिटाच्या आत घेता तर तुमचा जो एजेज असतो, ह्युमन ग्रोथ हार्मोन जो असतो, तो तेव्हा तर रिलीज होतो. तेव्हा जर तुम्ही वे प्रोटीन जर लवकर घ्याल तर तुम्हाला बॉडीज लवकर डायजेस्ट होईल आणि तुम्हाला रिझल्ट आहे तो चांगला मिळेल. पण मुलं चुकी करतात की थोड्या टायमाने खातात म्हणून त्यांना रिझल्ट भेटत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की जर माझ्याकडे वे प्रोटीन नसेल तर मी काय केलं पाहिजे. वे प्रोटीन नसेल तर तुम्ही घरी गेल्यानंतर समजा तुमच्याकडे जर दूध असेल तर तुम्ही एक ग्लास दूध पण पिऊ शकता, किंवा त्यानंतर जर जे काही तुमच्याकडे एग्स असतील तर तुम्ही 6 एग व्हाईट सुद्धा घेऊ शकता. वे एक प्रोटीन असतो, एक स्कूप वे प्रोटीन असतो, त्यात किती 24 ते 25 ग्रॅम प्रोटीन असतो. ते जर तुम्ही अंड्यांचं कॅल्क्युलेशन कराल तर एग व्हाईटमध्ये एका एग व्हाईटमध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असतो. तर तुम्ही 6 जरी घ्याल तरी पण 24 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला त्या अंड्यांमार्फत मिळून जाईल. आता एक त्यामध्ये तुम्ही पूर्ण खाल्लात आणि बाकीचे जर तुम्ही 5 आहेत ते जरी व्हाईट खाल्लात तरी पण चालेल, काही हरकत नाही. अजून त्यानंतर तुम्हाला चौथा ऑप्शन सांगतो त्यामध्ये की तुम्ही चिकन घेऊ शकता, त्यानंतर अजून जर पनीर असेल तर तुम्ही पनीरही खाऊ शकता, फिश खाऊ शकता. जे पण प्रोटीन सोर्स असतात ते तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर लगेच खायचे असतात, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रोटीन ऑब्झर्व होऊन तुम्हाला चांगला बेनिफिट भेटेल. आता त्यानंतर काही मुलं आहेत ते फक्त प्रोटीन्स खात बसतात आणि कार्बोहायड्रेट अवॉइड करतात. तर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जर तुम्ही एकदम जर बारीक असाल, स्किनी फॅटी असाल, तर तुम्ही स्मूथी बनवून प्याल तरी पण चालेल. म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही घरी जाल तर एक कप तुम्ही ओट्स घेतला समजा, त्यानंतर एक बनाना कापून टाकला, त्यानंतर हेल्थी फॅट्समध्ये तुम्ही पीनट बटर घेतला, दूध घेतला 250 ml आणि त्यामध्ये पूर्ण तुम्ही मिक्स करून स्मूथी बनवून जरी प्यालं तरी पण तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. ही कंडिशन आहे तुम्ही जर स्किनी फॅटी असाल तर. आणि जर तुम्ही मीडियम वेट असेल किंवा जर जाडे असाल तर तुम्ही प्रोटीन जो आहे म्हणजे प्रोटीन सोर्स, फक्त प्रोटीन म्हणजे पावडरच मुलांच्या डोक्यात येते, प्रोटीन सोर्स जो आहे तो लवकर घ्यायचा असतो. त्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही जे पण तुमचे कार्बोहायड्रेट आहेत ते तुम्ही घ्यायचे असतात. कार्बोहायड्रेटमध्ये तुम्ही ओट्स घेऊ शकता, ब्राऊन ब्रेड घेऊ शकता, हे सर्व जे आहेत किंवा ब्राऊन राईस झालं, रताळी झाली, हे तुम्ही अर्ध्या तासानंतर जर तुम्ही खाल ना तर तुम्हाला जास्त फायदा होईल. एकत्र का नसत खायचे तुम्हाला सांगतो. स्किनी फॅटी लोकांनी खायचे असतात, जे जाडे असल्याने का नसत खायचे. तुम्ही जर एकदाच कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जर मिक्स करून खाल वर्कआउट नंतर तर बॉडीमध्ये स्लो डायजेस्ट होतील. कार्बोहायड्रेट असल्या कारणाने प्रोटीन हे आहे तो मिक्स होऊन स्लो डायजेस्ट होईल तुमच्या बॉडीमध्ये. म्हणून लवकर आधी प्रोटीन प्यायचा असतो, त्यानंतर जे पण असणार कार्बोहायड्रेट ते अर्ध्या तासानंतर घ्यायचे असतात. कार्बोहायड्रेट अवॉइड करायचे नसतात जेणेकरून तुम्हाला मसल ग्रोथ व्हायला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो असे काही सिरप तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून काही मुलं बोलतात की मी किती खातो तरी पण माझ्या अंगालाच नाही लागत. तर त्यांच्यासाठी स्पेशली सिरपचे मी 2 व्हिडिओ टाकणार आहे याच्यानंतर. पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. जय महाराष्ट्र.